हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मला मस्त असं पायनॅपल मिळालं आहे आमच्या शेतातलं. सो आज त्याची आपण रेसिपी करूया. आज मी तुम्हाला दाखवणार आहे सिम्पल, इझी आणि मस्त रेसिपी पायनॅपल पुडिंग. त्याच्यासाठी होल पायनॅपल घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, साखर घेतली आहे, व्हीप क्रीम घेतलं आहे, कंडेन्स मिल्क घेतलं आहे. त्याचं मी माप तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि थोडंसं पायनॅपल इसेन्स घेतलं आहे जे माझ्याकडे अवेलेबल होतं. अदरवाईज तुम्ही व्हॅनिला इसेन्स घालू शकता किंवा इसेन्स स्किप केलं तरी चालेल. सुरुवातीला पायनॅपलचे सगळं कवर काढून असे त्याचे पीसेस तयार करून घेतले आहेत मी डिरेक्टली. ते तुम्हाला दाखवते. जेवढे तुम्हाला लहान जमतील चिरायला तेवढे तुम्ही घ्या. एका बाजूला पॅन गरम करत ठेवलं आहे. आता हे जे आपण पायनॅपल पीसेस घेतले आहेत ते आपण थोडेसे शिजवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालूया. प्रमाण फिक्स नाही आहे. तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल तर साखर थोडीशी जास्ती घातली तरी चालेल. पण मी इथे 2 चमचे साखरच घातली आहे. आणि आता हे चांगलं परतून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं चवीला परत मी मिठाची 1 पिंच घालणार आहे. त्याने पण त्याला मस्त टेस्ट येते. आणि शुगर आणि सॉल्ट हे दोन्ही घालून आता आपण हे पायनॅपल चांगलं शिजवून घेऊया. साखर विरघळल्यानंतर त्याचा एक मस्त ज्यूस तयार होतो, शुगर सिरप तयार होतो. आता हे अननस आपण शिजवून घेऊया. अननसाला स्वतःची अशी थोडीशी आंबट गोड अशी चव असते. कधीकधी आंबट जरा जास्ती असते चव. अशा वेळेला जर आपण डिरेक्टली पुडिंगमध्ये वापरलं तर खाताना थोडंसं आंबट चव लागते. म्हणून हे शुगर घालून आपण शिजवून घेतो आहे. 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया. परत चेक करूया. त्याला मस्त शुगर सिरप तयार झालाय. आणि याच्यामध्येच आता हे अननस थोडंसं शिजवून घेणार आहोत आपण. छान ड्राय तयार होतं मला वाटतं. अजूनही हे थोडंसं कच्चं आहे. अजून थोडा वेळ मला हे झाकून ठेवायला लागेल. थोडंसं कच्चं आहे. हे चांगलं शिजायला पाहिजे पायनॅपल. आणि असं तुम्ही शिजवलं तर थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये हे स्टोअर करून पण ठेवू शकता. अगदी चांगलं आपण 15 दिवस महिनाभर हे आपण वापरू शकतो जर आपण डीप फ्रीज करून ठेवलं तर. मग तुम्हाला पायनॅपलच्या वेगवेगळ्या रेसिपीज करण्यासाठी हे स्टोअर केलेलं वापरू शकता पायनॅपल. परत हे 2 ते 3 मिनिटांसाठी मी झाकून ठेवलं आहे. आणि आता हे पायनॅपल बऱ्यापैकी शिजत आलं आहे. त्यातलं शुगर ज्यूस पण आटला आहे व्यवस्थित. हा पायनॅपलमध्ये सोक झाला आहे आणि छान ते मऊ झालेलं आहे पायनॅपल. आता गॅस बंद करून घेते आणि हे शिजलेलं पायनॅपल चांगलं थंड होऊन द्यायचं आहे. नंतर आपण हे पुडिंगमध्ये वापरू शकतो. त्यामुळे हे आता मी थोडंसं थंड करायला बाजूला ठेवून देते. तेवढ्या वेळात आपण जे क्रीम घेतलं आहे व्हिपिंग क्रीम ते मस्त बीट करून घेऊया. 1 कप क्रीम घेतलं आहे. याच्यामध्ये साधारण आपण 4 पुडिंगचे सेट लावू शकतो. हे बीटरने मस्त फेटून घेऊया. त्याची कन्सिस्टन्सी मस्त अशी थिक व्हायला पाहिजे. साधारण 3 ते 4 मिनटं हे इलेक्ट्रिक बीटरने तयार होतं. हँड बीटर वापरलं असेल तर तुम्हाला साधारण 7 ते 8 मिनटं हे बीट करावं लागेल. आता याच्यामध्ये मी पायनॅपल इसेन्स घालून घेते. आपण ऑलरेडी पायनॅपलच वापरला आहे तरी पण मी थोडंसं इसेन्स घातलं आहे. आणि गोडवा येण्यासाठी याला कंडेन्स मिल्क घातलं आहे. आता या दोघांच्या ऐवजी तुम्ही पावडर शुगरही घालू शकता आणि इसेन्समध्ये व्हॅनिला इसेन्स घातलं तरी चालतं. किंवा इसेन्स तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर तुम्हाला पायनॅपल ज्यूस करून याच्यामध्ये घालता येईल. जेणेकरून त्या क्रीमला पण खूप छान पायनॅपलचा फ्लेवर येतो. आता मस्त परत एकदा बीट करून घेऊया. आणि आता हे मस्त पुडिंग सेट करण्यासाठी क्रीम पण सेट झालंय. आता आपण ग्लासमध्ये सर्व करून घेऊया. पुडिंग सर्व करण्यासाठी खूप वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. तर मी तुम्हाला एक सिंपल टेक्निक दाखवते. बेसमध्ये हे आपण जे शिजवून घेतलेले पायनॅपल पीसेस आहेत ते घालून घेऊया. आणि त्याचा जर थोडासा ज्यूस शिल्लक असेल शुगर सिरप तर त्याच्या सकटच याच्यामध्ये घालायचं आहे. आता या लेअरच्या वरती आपण क्रीमचा लेअर घालून घेऊया.
क्रीम पण मस्त तुम्ही बघू शकता मस्त सेट झालंय। आता मी हे एक लेअरचंच तयार करते, तुम्ही जर मोठ्या ग्लासेसमध्ये तयार करणार असाल तर तुम्ही याचे 2 ते 3 लेअर्स लावू शकता। दोन्ही ग्लासमध्ये क्रीमचं लेअर लावून घेते। अशा प्रकारचे आपण साधारण 4 ते 5 ग्लास एवढ्या 1 कप व्हिप क्रीम मध्ये करू शकतो। आता याच्या वरती तुम्हाला हवं असेल तर आणि एखादं लेअर पण तुम्ही लावू शकता, पण मी स्मॉल पोडिंग ग्लासेसच तयार करते त्यामुळे आता मी लास्टला फक्त हे पायनॅपल पीसेस याच्यावर घालते। अशा प्रकारे हे पायनॅपल पुडिंग सर्व्ह करून तयार आहे। आता फक्त हे आपल्याला फ्रीजमध्ये साधारण अर्धा तास सेट करण्यासाठी ठेवतो आहे आपण आणि त्याच्यानंतर हे आपण सर्व्ह करूया। मस्त असं पायनॅपल पुडिंग तुम्ही पण करून बघा आणि कसं वाटतं टेस्टला ते मला कमेंट करून कळवा।